गेली अनेक दिवसांपासून निलंगा येथील बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्याच्या तूर खरेदीसाठी टाळाटाळ करीत असून बाजार समितीच्या सभापती व सहाय्यक निबंधक यांच्यातच ताळमेळ नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. याबाबत माहिती अशी की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी खरेदी केंद्र सरकारने सुरू केले. मात्र ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना माल खरेदीसाठी कूपन देऊन त्या दिवशी माल घेऊन येण्यास सांगितले. पण या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल आणला असता सध्या खरेदी बंद आहे, आमच्याकडे पोते बारदाना नाही असे सांगून परत पाठवण्यात आले. गेली 15 दिवसापासून बारदाना नसल्याचे कारण पुढे करून खरेदी बंद करण्यात आली असून याबाबत बाजार समिती सभापती अशोकराव पाटील निलंगेकर याच्याशी फोन करून विचारणा केली असता गेली अनेक दिवसांपासून शासनाने आमच्याकडे पोते दिले नाहीत त्यामुळे खरेदी बंद आहे असे सांगितले. मी निलंगा येथील शेतकरी आहे. 7 फेब्रुवारीला तुरीची खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली होती. त्याचा मॅसेज आला 23 तारखेला माल घेऊन या. ते 23 तारखेप्रमाणे मी 23 तारखेला माल घेऊन आलो. 2 दिवस इथं उभा राहून खरेदी बंद होती. परत घेऊन गेलो. परत आज चौकशीसाठी आलो. 5 तारखेला घेऊन यायला सांगितलेलं आहे. माझे नाव सतीश चव्हाण आहे. मी महाराष्ट्राचा शेतकरी आहे. मला फेडरेशनतर्फे मॅसेज आलेला होता 2 तारखेचा. तर इथं आल्यानंतर ते फेडरेशनवाले अनेक कारणं सांगतात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पण, कारण बारदाना नाही, हे नाही, ते नाही म्हणून असे अनेक बहाने करून आम्हाला बार बार परत धाडत आहेत. आमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देत नाहीत. यामुळे आमची सर्व शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की आमचा माल त्वरित खरेदी करावा, अशी आमची सर्व निलंगावासियांची शेतकऱ्यांची इच्छा आहे.